नाशिक शहरातल्या अतिशय गजबजलेल्या द्वारका परिसरात आज दुपारी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. एकूणच या घटनेमुळे दुकानातील माल जळून खाक झाला असल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर आग विझवण्यासाठी नाशिकचा शिंगाडा तलाव अग्निशामक केंद्रावरून अग्निशामक बंब बोलवण्यात आला. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. शिंगाडा तलाव अग्निशामक दल व पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र येथील बंब इथं हजर झालेले आहेत. आज दुपारी जवळजवळ एक वाजून 45 मिनिटांनी आम्हाला कॉल आला. आम्ही त्वरित घटनास्थळी हजर झालो. बँक ऑफ बडोदा व स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यावरती गोडाऊनमध्ये आग लागलेली होती. आग ही त्वरित विझवण्यात आलेली, तरी पण आम्ही एक सेफ्टी म्हणून बँक ऑफ बडोदा, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया व एक स्पेअर पार्ट ऑटो या दुकानांना खालचं शटर उघडून पूर्ण चेक केलं. कुठली आग लागलेली नाही आहे, फक्त वरच्या मजल्यावर गोडाऊनला आग लागली, त्याच्यामुळे धूर जास्त झालेला होता आणि आग ही त्वरित विझवण्यात आलेली आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या रहिवाशांनी त्वरित सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद व पोलीस यांचंही धन्यवाद. मात किंवा शॉर्ट सर्किटने लागू शकते, अजून त्याचं काही कारण स्पष्ट झालेलं नाही, तरी एक बंब लागला आणि त्याच्या मदतीसाठी आपले पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र व सिडको फायर ब्रिगेड येथील दोन बंब आपले त्वरित हजर झाले. आणण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागले. आणि आग ही बाहेर असल्यामुळे आणि शटर उघडं असल्यामुळे त्वरित हे आटोक्यात आली व एक बंबाच्या सहाय्याने आग पूर्णपणे विझलेली. कुठलीही झालेली नाही आहे, फक्त थोडस नुकसान झालेलं आहे. नुकसानीचा अंदाज हा आपल्याला नंतर समजेल काय. ओके. पूरा कॉम्प्लेक्स चल रही होता.